नमस्कार, मी प्रसाद देशमुख. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. साखरेची किमान विक्री किंमत वाढवण्याची मागणी. पंजाबमध्ये बासमतीचं क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न. तुरीमध्ये तेजीचा कल कायम. हरभऱ्याचे दर हमी भावापेक्षा कमीच. आणि हळदीचा वायदे बाजार तेजीत आहे. हजर बाजारात म्हणजे स्पॉट मार्केटला हळदीचा पुढचा कल काय राहील याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. राज्यातील आणि देशातील प्रमुख हळद उत्पादक राज्यात पावसाची स्थिती काय आहे, त्याचा दरावर काय परिणाम होईल, पाहुयात मार्केट बुलेटिनच्या शेवटी. केंद्र सरकारने ऊसाची MRP वाढवली आहे, त्यामुळे साखरेचा उत्पादन खर्च 4% वाढण्याची शक्यता आहे. म्हणून आता साखरेची किमान विक्री किंमत वाढवावी अशी मागणी साखर उद्योगाने केली आहे. 2023-24 हंगामासाठी ऊसाच्या MRP प्रतिक्विंटल 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला साखरेची किमान विक्री किंमत मात्र गेल्या 5 वर्षांपासून जैसे थे आहे. केंद्र सरकारने 2018-19 साखरेची किमान किंमत 31 रुपये प्रतिकिलो ठरवली होती. आजतागायत ती कायम असल्याने साखर उत्पादनाचं गणित जुळत नसल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने साखरेची किमान किंमत 39.70 रुपये करण्याची मागणी केली आहे, तर इस्माने 38 रुपये किमतीची मागणी केली आहे. पंजाबमध्ये परंपरागत भाताची लागवड कमी करून बासमतीचं क्षेत्र वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतंय. परंपरागत भात लागवडीसाठी पाणी मोठ्या प्रमाणावर लागतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी पर्यायी पिकं घ्यावीत असा सरकारचा आग्रह आहे. त्यादृष्टीनं पंजाब सरकार बासमती, कापूस आणि कडधान्य पिकांना प्रोत्साहन देतंय. यंदाच्या खरीप हंगामात बासमती भाताचं क्षेत्र 20% जास्त वाढविण्याचं नियोजन करण्यात आलंय. गेल्या वर्षी पंजाबात बासमतीचा पेरा 4.94 लाख हेक्टरवर होता. यंदा 6 लाख हेक्टरवर पेरा करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. राज्य सरकार बासमतीला प्रतिक्विंटल 2600 ते 2800 रुपये आधारभूत किंमत देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार तुरीचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असलं तरी त्याचा मर्यादित परिणाम दिसतोय. तुरीच्या बाजारातील चढउतार तात्पुरते असून मूलभूत घटक दरवाढीसाठी अनुकूल आहेत असं जाणकारांनी सांगितलंय. सरकारने तुरीचा स्टॉक लिमिट लावल्यानंतरही दरात फारसा फरक पडलेला नाही. त्यातच यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे तुरीचा पेरा घटण्याची शक्यता आहे. ताज्या आकडेवारीनुसार यंदा देशातील कडधान्याच्या पेरण्या मागील वर्षाइतक्याच दिसताय, परंतु त्यातील 60% क्षेत्र मुगाचं आहे, तर तुरीची लागवड क्षेत्र 80% पिछाडीवर आहे. त्यामुळे आगामी काळात तुरीचा तुटवडा वाढेल आणि दरातील तेजी कायम राहील असा जाणकारांचा अंदाज आहे. हरभऱ्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या अकोल्यात भाव काही प्रमाणात वाढलेत, परंतु अजूनही हमी भावापेक्षा कमीच दर मिळतोय. हरभऱ्याचा हमी भाव प्रति क्विंटल 5,335 रुपये, परंतु जून महिन्यात हरभऱ्याला 4,800 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. देशातील प्रमुख बाजारांमध्ये हरभऱ्याबद्दल संमिश्र चित्र दिसतंय. एकीकडे आवक कमी झाल्यामुळे मागणीप्रमाणे हरभरा मिळत नसल्याचं व्यापारी सांगतायत, तर दुसरीकडे सरकारच्या हस्तक्षेपामुळे भाव नरमलेत. सरकार आपल्याकडील शिल्लक साठ्यातील हरभरा बाजारात विकत असल्यानं दर दबावात आहेत. हळदीच्या दरातील तेजी कायम आहे, परंतु हळदीचे हजर बाजारातील भाव आणि वायदे बाजारातील भाव यात तफावत आहे. मागील आठवड्याअखेर ऑगस्ट वायदे 16 महिन्यांनंतर प्रथमच 10,000 रुपयांची पातळी ओलांडून गेले. NCDX वर निजामाबाद आणि सांगली बाजारात हळदीच्या स्पॉट किमती गेल्या सप्ताहात 8,259 रुपयांवर गेले. या सप्ताहात त्या 8,610 वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्युचर किमती 5.8% वाढून 9,858 वर आल्या आहेत.
ऑक्टोबर फ्युचर किमती पहिल्यांदाच 10,306 रुपयांवर गेल्या आहेत. डिसेंबर भाव 10,754 रुपये. महाराष्ट्रात प्रमुख हळद उत्पादक पट्ट्यात पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. ती स्थिती दक्षिण भारतातील हळद उत्पादक राज्यांमध्येही आहे, त्यामुळे यंदा हळदीच्या लागवडीवर परिणाम होईल. हळद उत्पादनात 15-25% घट होईल अशी चर्चा बाजारात आहे. त्याचा परिणाम हळदीच्या बाजारावर होतोय. हळदीतील दरवाढीचा कल कायम राहील असं जाणकारांचं मत आहे. हळद टप्प्याटप्प्याने 10,500 रुपये आणि नंतर 11,800 रुपयांवर गेली तर आश्चर्य वाटणार नाही असं त्यांनी सांगितलं. अर्थात आगामी काळात पावसाचे प्रमाण आणि वितरण कसे राहते यावर ही सगळी गणितं अवलंबून असतील. धन्यवाद. आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.